ऑलरेडी मासा लागला आहे। कमी कमी लावा म्हणजे सगळ्यांना पुरेल ना, सगळ्यांना पुरेल। नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग। आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल चिलापीच्या दोन साध्या सिंपल रेसिपीज। रेसिपीज जरी साध्या सिंपल असल्या तरी खूप चवदार आहे मित्रांनो। व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अ लॉट। कोणते मिळतं इथे गांडूळ? ते लाडे लालवाले लाल का? लाल नाही ते, हे पांढरे। हा लाल नाहीत, पांढरे वाले रबर गांडूळ। तर मित्रांनो, बऱ्यापैकी गांडूळ आपण पकडलेत, आता जाऊया चिलापी पकडायला। याच्यासोबत आपण पीठ सुद्धा घेणार आहोत। थोडीशी चराई केली मित्रांनो, माशांना बोलवायला। बाजरीची भाकर आहे ना? सेटअप बघा कसा। हे काय लावलंय? हे मातीचा मणी आहे। मणी का? मातीचा मातीचा मणी। 6 नंबरचा गळ आहे आणि मोराचा पंख आहे। ही बांबूची काठी आहे। छोट्या साईजची चिलापी मिळाली आहे। गांडूळ आहे तसंच आहे आधीचा, याच्यावरच खेळूया परत। प्रॅक्टिस लागल। बारीक चिलापी मिळाली। ने 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 आले आले आले। अरे काय हे चिलापीचे ना? हा कसं काढायचं? चांगली साईज मिळाली आहे ना? मस्त साईजची चिलापी मिळाली एक। इकडे लागली 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 आहे का? अडकली का? अरे गेली, शिट। धत तिच्या मारे। एक गेली। अरे चांगले साईजची चिलापी। चांगली साईज मिळाली मित्रांनो, चांगली साईज मिळाली, एकदम जबरदस्त साईज आहे।
ऑलरेडी लागलाय हे केवढं लाल आहे सबर डेंजर कॅट साईज बघा केवढी याची तर ना पेंट केला माझा फ्लोट गेला लागला याच्या बिलकुल कॉन्फिडन्स नाही चिलाप्या आपल्याला जेवढ्या हव्यात मित्रांनो तेवढ्या बऱ्यापैकी मिळाल्यात आपल्याला चिलाप्या लंबदोरला पण एक लागली आहे चिलापी लय मोठी आहे मोठी आहे दिसली का खूप मोठी चिलापी होती एवढी मोठी होती की तोडूनच गेली काय तर मित्रांनो बऱ्यापैकी चिलाप्या आपण पकडल्यात आता त्यांना इथेच क्लीन करून घेऊया आणि त्यांच्या दोन साध्या सिंपल रेसिपीज बनवायच्या आहेत आपल्याला आधी माशांना मारूया मित्रांनो मित्रांनो हा प्रकार जरा क्रूर वाटतो पण हीच एक साधी आणि क्विक पद्धत आहे माशांना मारण्याची जमिनीवर जोरात आपटल्यामुळे काही सेकंदातच मासे मरण पावतात त्यांचे कल्ले काढून घ्यायचे मित्रांनो हे खूप कडू लागतात हे जर राहिलं ना फार कडू टेस्ट होते याची माशाची बाबा लय मोठे मोठे चिलापे पकडताय बापरे मासे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आम्ही परत रितेशच्या घराकडे निघालो जिकडे आपल्याला कुकिंग करायची होती घरी पोहोचल्यानंतर चिलापीचे जे टोकदार पंख असतात ते कोयत्याने कापून घेतले अशा प्रकारे हे मासे आपल्याला ग्रिल करायचे आहेत त्यानंतर फ्राय करण्यासाठी चिलापीचे एकदम बारीक बारीक स्लाइस करून घेतलेत अशा प्रकारे स्लाइस बारीक असल्यामुळे हे मासे लगेच फ्राय होतात आणि एकदम क्रिस्पी होतात सर्वप्रथम चिलापी फ्रायसाठी आपण मासे मॅरिनेट करूया त्यासाठी सर्वात आधी मीठ टाकलंय त्यानंतर गरम मसाला मिरची पावडर कांदा लसूण पावडर आणि सर्वात शेवटी हळद टाकली आहे आणि त्यानंतर पिळला एक अर्धा लिंबू आणि सर्वात शेवटी टाकली आहे अद्रक लसूण पेस्ट रेडीमेड आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मित्रांनो त्यानंतर ग्रिल चिलापीसाठी आपल्याला मासे मॅरिनेट करायचे आहेत त्यासाठी सर्वात आधी माशांना हळद लावली आपण त्यानंतर मिरची पावडर त्यानंतर मीठ चवीअनुसार लावलं यांना आणि हा मसाला या माशांना व्यवस्थित घासून घेतला मित्रांनो जे आपण कट्स मारलेत माशांना त्यांच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित टाकला आपण त्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे आणि तिच्यामध्ये लिंबू पिळला आहे जेणेकरून ती अजून पातळ होईल आणि ही पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करून माशांवर व्यवस्थित लावली आहे आतून बाहेरून अशा प्रकारे दोन्ही रेसिपीजचे मासे
आपण मॅरिनेट करण्यासाठी किमान अर्धा तास तरी ठेवायचे. तोपर्यंत ग्रिल चिलापीसाठी आपण कोळसा गरम करून घेतलाय आणि त्याच्यावर ग्रिल गरम होण्यासाठी ठेवली आहे. हे मासे व्यवस्थित ग्रिल व्हावे आणि ग्रिल करताना तुटू नये त्यासाठी आपण बांबूच्या काठ्या टोक करून ह्या माशांमध्ये घुसवल्यात अशा प्रकारे. त्यानंतर ह्या माशांना आपण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घेतलंय. मासे पण मॅरिनेट झालेत आणि ग्रिल पण गरम झाली आहेत. तर चला आता मासे ग्रिल करूया. मासे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित ग्रिल होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्यामुळे मासे उलट पलट करत राहायचे आपल्याला. ग्रिल जर व्यवस्थित गरम असेल तर हे मासे 5 ते 7 मिनिटातच तयार होतात. आता वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, चिलापी फ्राय. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी तवा गरम करायचा आहे आणि त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल थोडं जास्त लागेल मित्रांनो या रेसिपीसाठी. त्यानंतर मॅरिनेटेड माशांच्या तुकड्यांना रवा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर फ्राय होण्यासाठी आपल्याला हे माशांचे तुकडे तेलामध्ये सोडायचे आहेत अशा प्रकारे. 3 ते 4 मिनिटातच हे मासे व्यवस्थित फ्राय होतात. बारीक स्लाइस असल्यामुळे हे मासे एकदम लवकर फ्राय होतात आणि क्रिस्पी होतात. आणि थोड्याच वेळात मासांचे सर्व तुकडे व्यवस्थित फ्राय झालेत. चिलापी व्यवस्थित फ्राय व्हावी त्यामुळे आम्ही हे पीसेस जे आहेत ते एकदम पातळ कट केले होते मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. तर ह्या डायमेन्शनमध्ये एवढे पातळ आम्ही कट केले आहेत हे पीस, त्यामुळे एकदम व्यवस्थित फ्राय झाले आणि लवकर फ्राय झाले आणि जळू नये म्हणून याच्यावर रवा लावला होता मित्रांनो. आणि ह्या रव्यामुळे याला खूपच भारी टेस्ट येते, खूपच जबरी फ्राय झाला आहे. एकदम मस्त क्रिस्पी, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झाला आहे. खूप जबरदस्त फ्राय झाला मित्रांनो, खूपच मस्त. तर आता ग्रिल्ड चिलापी टेस्ट करून बघूया. एक नंबर सॉफ्ट झालं मित्रांनो, खूपच मस्त ग्रिल झालंय. एकदम सॉफ्ट अँड टेंडर झालं याचं मीठ आणि मोठी असल्यामुळे याच्यामध्ये काटे कमी आहेत. दोन्ही रेसिपीज एकदम भारी झाल्या मित्रांनो, म्हणजे फरक मी करू शकत नाही कारण की दोन्ही एवढ्या चांगल्या झाल्यात की ही चांगली नाही आणि ही चांगली आहे असं म्हणणं जरा चुकीचं ठरेल. ग्रिल पण खूपच जबरदस्त टेस्ट लागते मित्रांनो आणि फ्राय तर अप्रतिम आहेच. म्हणजे दोन्ही रेसिपीज एकदम अप्रतिम झाल्या मित्रांनो आणि दोन्ही रेसिपीज एकदम सिंपल आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता मित्रांनो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आज मला हे ग्रिल केलेला चिलापी आवडली. अच्छा, ग्रिल केलेली चिलापी तुला आवडली? हो, मला तर दोन्ही आवडले मित्रांनो. मासा पण कैरे आणि फ्राय भारी लागते. याच्यासोबत पण भारी लागते. कैरी आंबट गोड असल्यामुळे मला वाटतं हे होत. दोन्ही रेसिपीज एकदम भारी झाल्या मित्रांनो. ए याला हकल रे, हट हट. दोन्ही रेसिपीज एकदम भारी झाल्या मित्रांनो, म्हणजे फरक मी करू शकत नाही. थांब, कुठं शिरतोय? अरे, येला येला बघ रे.